महाराष्ट्रात लालपरी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. याच लालपरीचे आता आणखीन काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत. आधी हा व्हिडिओ पहा. एसटी बसमध्ये जागा पकडण्यासाठी हा विद्यार्थी खिडकीतून चढण्याचा प्रयत्न करतो. ही जीवघेणी कसरत सुरू असताना अचानक खिडकी तुटून त्याच्या हातात येते आणि तो कोसळतो. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. यामध्ये कुणी या विद्यार्थ्याला दोष देतंय तर कुणी एसटी महामंडळाच्या दुरावस्थेवरून सरकारला लक्ष्य करताय. यावर एका युजरनं असं म्हटलंय, लाडका भाऊ, लाडकी बहीण इत्यादी झाल्यावर कृपया आपल्या सर्वांच्या लाडक्या MSRTCला पण वाचवा. आयुष्यात कधीतरी प्रत्येक गरीब श्रीमंत नेत्यानं या लालपरीनं प्रवास केला असेल याची जाणीव ठेवा. तर एका युजरनं असं म्हटलंय, राज्य सरकारच्या एसटीच्या क्वालिटीवर विश्वास ठेवून असे प्रकार करू नका. याला अद्दल घडली असेल, खिडकी किंवा पूर्ण बस आता तरी भंगारात काढा. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता केज मधील असाच एक बसस्थानकावरचा व्हिडिओ सुद्धा समोर आलाय. प्रवाशानं एसटीत जागा मिळवण्यासाठी खिडकीतून एंट्री केली खरी, पण यावेळी सुद्धा त्याला जागा न मिळाल्यानं खिडकीच तुटून त्याच्या हातात आली. बसस्थानकावर यावेळी मोठा गोंधळ पाहायला मिळाला. दरम्यान अनेक भागात प्रवाशांना एसटीवर अवलंबून राहावं लागतं. तीही वेळेवर न आल्यानं प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागते. आता हे दोन व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एसटीच्या दुरावस्थेचं चित्र पुन्हा एकदा समोर आलंय. प्रवाशांनी जीवघेणे स्टंट करू नये हे एकीकडे बोललं जात असताना लालपरीच्या दुरावस्थेबद्दल सुद्धा आता प्रश्न उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.